नायगाव महाराष्ट्राचा 7-12 मराठ्याचा वेढा आणि षडयंत्र तोडल्याशिवाय मराठ्यांना गत्यंतर नाही जरांगे पाटील आरक्षणासाठी बळी गेलेल्यांसाठी सरकार जबाबदार अजितदादा आणि छगन भुजबळ यांच्यावर डागली तोफ मराठा आरक्षणाचा विषय अंतिम टप्प्यात आलाय युवकांचे बळी गेले त्याला सरकार जबाबदार आहे व युवकांनो जरांगे पाटील यांनी सल्ला दिलाय आम्ही तुमच्यासाठी आरक्षण मागतोय तुमचा बळी गेल्याने आरक्षणाचा उपयोग काय नुसता आरडाओरड करून चालणार नाही मराठ्यांना वेडा आणि षडयंत्र तोडल्याशिवाय मराठ्यांना गत्यंतर नाही असं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त नायगाव येथील सभेत केलं आहे दिनांक 8 डिसेंबर रोजी नायगाव येथे मराठा संघर्ष योद्धा यांची सभा संपन्न झाली याप्रसंगी शहरात शिवाजी चौक ते सभेच्या व्यासपीठापर्यंत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून सभास्थळी 51 तोफांची सलामीही देण्यात आली यावेळी सभास्थळी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून सभेला सुरुवात केली पुढे बोलताना त्यांनी अजितदादा पवार व छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका केल्या मराठा ही जात जगाच्या पाठीवर शांत आहे पण एखाद्याच्या पाठीमागे लागलो तर शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय प्रत्येक आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही संधी साधून आली आहे आपल्या पाठीशी कोणी नाही हा लढा आपल्याला लढायचा आहे सध्या आपली गत अशी झाली शेती आपल्याला साथ देत नाही निसर्ग पिच्छा सोडत नाही शिकून घरी राहणे परवडणारं नाही आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही जागे व्हा ही वेळ खूप मोलाची आहे एकजूट व्हा मराठा समाजाने व्यसनापासून दूर रहा दारू सोडा असे पहिल्यांदाच सांगितले महाराष्ट्र मराठ्यांचा 7-12 असून येथील शाळा महाविद्यालय दवाखाना बसस्थानक सरकारी कार्यालय यास आपल्या जमिनी फुकट दिलेत हे सांगून छगन भुजबळांचा चिमटा काढला आता मराठ्यांनी मुंबई येथे जाण्यासाठी तयार राहावे माझा जीव गेला तरी चालेल मी माझ्या आई वडिलांना सांगितलो मी मेलो तर 3 मुलांवर समाधान मानावं बायकोला कपाळ पुसून बस असं सांगितलंय माझ्या जीवाची बाजी लावणार एक पाऊलसुद्धा मागे हटणार नाही मेलो तर 4 कोटी समाजाचा वाचलो तर तुझा असे सांगून घराच्या बाहेर निघालो आरक्षणाशिवाय पर्याय नाही आणि ते घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आरक्षण तर भेटू दे मग तुला दाखवतो छगन भुजबळ हिशोब करू असा टोला मंत्री छगन भुजबळ यांना लगावला याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावरही ताशेरे ओढले 70 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणणार यांनी पाहिलंय कालपासून मराठ्यांच्या 35 लाख नोंदी सापडल्या असून सर्वांना आता जातीची प्रमाणपत्र मिळत आहेत पण आपणास सरसकट आरक्षण हवे आहे ते मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही असे सांगत उपस्थित समुदायास संबोधित केले सभेस लाखोंचा जनसागर उसळल्याने ही शहरातील पहिलीच विक्रमी सभा ठरली तेज मराठी न्यूज साठी हनुमंत चंदनकर नांदेड छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा नायगाव शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य दिव्य सभा होणार आहे सकल मराठा समाज नव्हे तर सर्व समाजातील लोकांना घेऊन या ठिकाणी एक फार मोठी सभा होणार आहे आणि त्या सभेला आपण सर्वजण यायचं आहे या अनुषंगाने ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे खरं म्हणजे मराठा समाज यांनाच आरक्षण मिळावं यासाठी हा एक हे नसून उद्देश नसून सर्वांनाच घेऊन या समाज बांधवांनी या ठिकाणी एक मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हा उद्देश सर्वांचाच आहे खरं म्हणजे नोकरी लागण्यासाठी असो कुठल्या मेडिकल कॉलेजला असो शैक्षणिक विषयासाठी असो आरक्षण फार महत्त्वाचं आहे सर्वच लोक काही श्रीमंत नसतात पण गोरगरिबांना न्याय मिळावा यासाठी मनोज जरांगे पाटील बरेच दिवसापासून प्रयत्नात आहेत संबंध महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत आणि मोठ्या मोठ्या सभा घेत आहेत दिवस रात्र एक करून मराठा समाजासाठी अहोरात्र झगडणारा एक नेतृत्व म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं नाव एक आपण सर्वांनी प्रेमाने आपण
घेऊ इच्छितो आणि या ठिकाणी मी सर्व समाजांना मी विनंती करतो की या सभेला आपण सर्वजण उपस्थित राहावं आणि विशेष करून या सभेला आमच्या आर्य वैश्य समाजाच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व नायगाव वाशी नायगाव परिसरातील सर्व समाज बांधव आर्य वैश्य समाजाचा सर्व पाठिंबा या मनोज रांगे पाटील यांच्या सभेला आहे। आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि खरंच मनोज रांगे पाटील यांच्या कार्याला खूप खूप यश यावं अशी मी भगवंता चरणी प्रार्थना करतो। लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे एवढी मी प्रार्थना करतो आणि एक घोषणा करतो की एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही मराठा बापाचं। धन्यवाद।